जय विदर्भ सेना की ओर से आयोजित पत्र परिषद में जनता हित के लिए एक लड़ा देने की बात कही। चंद्रपुर जिला यह प्रदूषित जिला होने से चंद्रपुर जिले की जनता को एक रुपए मुताबिक बिजली का बिल आंकारा जाए, यह जय विदर्भ सेना की मांग है। विद्यार्थियों की शिक्षा हाल में कोरोना के काल में ऑनलाइन हो रही है, गरीब जरूरतमंद विद्यार्थियों का बड़ा नुकसान हो रहा है। चंद्रपुर महानगर पालिका ने जनता का विचार कर शहर वाहतूक शुरू की जाए। चंद्रपुर जिले में कैंसर के अस्पताल की निर्मित हो, इसके लिए जय विदर्भ सेना की ओर से पाठ पुरावा किया जाएगा। बेरोजगारों की संख्या में वृद्धि हो रही है। चंद्रपुर जिला यह औद्योगिक जिला होकर रोजगार बड़े पैमाने पर है, लेकिन इसमें काम लेने वाले परप्रांतीय होने से अपने परिसर में कामगार के तौर पर आकर काम कर रहे हैं, जिसे रोजगार नहीं मिल रहा। इन आदि मांगों को लेकर जय विदर्भ सेना का लड़ा रहेगा, ऐसी बात इस समय आयोजित पत्र परिषद में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए कही। विदर्भ सेना की स्थापना 1 जानेवारी 2022 स्थापना है, तसी आम्ही 18 आमची स्थापना झाली, पण आम्ही जय विदर्भ सेना ओपन याने कामाला लागलो तर 1 जानेवारी 2022, तेव्हापासून आम्ही विदर्भासाठी पूर्ण जिल्ह्यात दौरे काढलेला आहे आणि आपली पक्ष जोडत आहो। आता हळूहळू आमचा पक्ष वाढत आहे, लोकांची वळण आमच्याकडे होत आहे आणि पुष्कळ लोकांचा आपल्याला सपोर्ट भेटत आहे जय विदर्भ सेनेला। आणि ज्याला मी सांगतो आपण आम्ही जय विदर्भ सेना या विदर्भा वेगळ्या विदर्भासाठी करत आहोत, तर त्यांचा एवढा प्रतिसाद भेटत आहे आम्हाला ना, शाबासकी देत आहेत, नाही तुम्ही चांगले करत आहात, विदर्भासाठी चांगली गोष्ट आहे। आणि आम्ही या एक युनिट चंद्रपूर जिल्ह्यात एक रुपया युनिट प्रदूषण शहर असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात 1 रुपया युनिट प्रत्येकाला मिळावं याच्यासाठी आम्ही लढा करू चंद्रपूर जिल्ह्यात, कारण की हा प्रदूषण शहर आहे म्हणून आपण या चंद्रपूर जिल्ह्याला 1 रुपया युनिट भेटला पाहिजे। इथं रोग खूप आहे, कॅन्सरचा दवाखाना आला पाहिजे चंद्रपूर जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या बेरोजगारालाच रोजगार भेटला पाहिजे, याच्यासाठी आमचे जय विदर्भ सेनेचा लढा राहील।